विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची होळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विदर्भ राज्य आंदोलन समितीने 28 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भातील जिल्हा तसेच तालुका पातळीवर करण्यात आले. याच अनुषंगाने आज व्हरायटी चौक नागपूर व कामठी येथे जयस्तंभ चौक येथे जळाला रे जळाला नागपूर करार जळाला म्हणत नागपूर कराराची होळी केली. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झालं पाहिजे त्याकरता विदर्भ राज्य आंदोलन समिती सातत्याने लढा देत आहे. 28 सप्टेंबर 1953 जो नागपूर करार झाला तो नागपूर करार विदर्भाच्या जनतेकरता फसवणी करण्याचा करार झाला. त्या माध्यमातून ज्या 11 कलमा झाल्या होत्या त्या 11 कलमापैकी एकही कलमाचं इथे पालन झालं नाही. त्यामुळे आज विदर्भाच्या जनतेचा बाहेरमत निर्माण झाला. विदर्भाच्या जनतेसाठी जे अधिवेशन इथं भरवले जाते त्या अधिवेशनाची विदर्भाची चर्चा होत नाही. 6 हप्त्याचं अधिवेशन सांगून फक्त हप्त्यावरावर आणलेलं अधिवेशन आणि अशा याच्यात युवकांचा मोठा पलायन होत आहे. युवकांची घट्टी संख्या आहे त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि हा जो नागपूर करार आहे हा टोटल फसवा करार आहे. म्हणून आज आम्ही हा फसव्या कराराला इथं चाललं आहे आणि महाराष्ट्रवाद्यांनी चले जाऊचा नारा इथं दिला आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती विदर्भ घेतल्याशिवाय आता राहणार नाही. कटेंगे मगर हटेंगे नाही, लाठी खाऊ गोडी खाऊ विदर्भ राज्य मिळवू हा एकमात्र नारा घेऊन आता आम्हाला राज्य घ्यायचं. याच्यासाठी आम्ही आता नागपूर कराराची होळी केली आहे.